सहा सोनेरी पाने भाग दोन पूर्वी उल्लेखिलेल्या भारताच्या ऐतिहासिक कालातील भारतावर झालेली परराष्ट्राची पहिली स्वारी ही अलेक्झांडरची होय इसवी सणापूर्वी तीनशे सत्तावीस मध्ये ही स्वारी झाली त्या प्राचीन काली युरोपमध्ये सध्याची इंग्लंड फ्रान्स जर्मनी इत्यादी राष्ट्रे जन्मली सुद्धा नव्हती रोमन साम्राज्याची पायाभरणीही झालेली नव्हती युरोपात एक ग्रीक लोक तेवढे गाजत होते ग्रीकांची लहान लहान नगर राज्ये सिटी स्टेट्स स्वतंत्रपणे नांदत असत त्यात स्पार्टा अथेन्स ही नगरराज्ये पुढारलेली परंतु ह्या फुटकळ नगर, नगर राज्यांवर जेव्हा संघटित विस्तृत एककेंद्रित बलाढ्य अशा त्यावेळच्या पारसिक साम्राज्याच्या अधिपतीने स्वारी केली तेव्हा त्या स्पार्टा अथेन्स इत्यादी फुटकळ नगरराज्यांचा काहीच टिकाव लागला नाही त्या लहान लहान ग्रीक प्राजकांनी रिपब्लिक्सनी लढण्याची पराकाष्ठा केली पण पारसिक साम्राज्याच्या सेनासागरापुढे त्यांचे काहीच चालेनासे झाले ह्यामुळे पारसिकांप्रमाणेच आपल्या ह्या साऱ्या फुटकळ नगर राज्यांचे मिळून एक प्रबळ ग्रीक राज्य स्थापावे ने शत्रूशी एकमुखी सामना द्यावा अशी ग्रीक लोकात तीव्र इच्छा उत्पन्न झाली त्यांच्यातील मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने महत्वाकांक्षेने लहान सहान ग्रीक प्राजके जिंकली परंतु त्याचे एकमुखी राज्य वाढत वाढत चालले असताच तो मृत्यू पावला तथापि त्याच्या मागे राज्यावर बसलेला त्याचा पुत्र हा त्याच्यापेक्षा शतपटीने महत्वाकांक्षी विजयविष्णू आणि शूर निघाला त्याचेच नाव अलेक्झांडर साऱ्या ग्रीक राष्ट्रात त्याने एकराष्ट्रीयत्वाचे नवचैतन्य संचारवले बलाढ्य सैन्य उभारले आणि ग्रीकांच्या राष्ट्राचा शत्रू जो पारसिक सम्राट दरायस त्याच्यावर अलेक्झांडर चालून गेला ग्रीकांच्या त्या संघटित सैन्यापुढे दरायसच्या बहुसंख्य पण असंघटित साम्राज्य सेनेचा धुव्वा उडाला अल्बेला येथील लढाई तर पारसिक राजसत्ताच उकडून पडल्यासारखी झाली अलेक्झांडर आपल्या विजयोद्दीप्त सैन्यासह पारसिक सम्राटाच्या थेट राजधानीवर चालून गेला आणि ती जिंकून त्याने स्वतःचीच पारसिकांचा सम्राट म्हणून घोषणा केली ह्या अपूर्व विजयाने अलेक्झांडरची राज्यतृष्णा अधिकच वाढली ग्रीसच्या आणि पारसिकांच्या सुविशाल साम्राज्यपदाचे सम्राट पद हाती येताच अलेक्झांडरला स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखा वाटू लागला आपण मनात आणू तर आपण साऱ्या जगास जिंकू शकू आणि इतिहासात आपले नाव जगज्जेता म्हणून गाजवू शकू अशा प्रबळ आत्मविश्वासाचा उन्माद त्याला चढला पारसिकांचे आणि त्यांच्याही पूर्वीचे ते बाबेलोनियाचे महाराज असे एका धडक्यासरशी तो पादाक्रांत करू शकला तसेच त्याला लागूनच असलेले आणि ज्याची कीर्ती ग्रीक लोक पिढ्यान पिढ्या ऐकत आलेले होते ते भरतखंडही मी सहज पादाक्रांत करू शकेन अशा दुर्दम्य महत्वाकांक्षेने अलेक्झांडरने भरतखंडावरही स्वारी करण्याचे ठरवले त्या धाडसी योजनेप्रमाणे त्याने लवकरच ग्रीकांचे अगदी निवडक ताज्या दमाचे ने कोऱ्या करकरीत शस्त्रांनी सज्ज असे नवीन सैन्य उभारले एक लक्ष वीस सहस्र पायदळ ने पंधरा सहस्र घोडेस्वार होते आजपर्यंत विजयामागून विजय मिळवित आलेल्या आपल्या महा ने सम्राट अलेक्झांडरवर ह्या त्याच्या पराक्रमीने विजयिष्णू सैन्य संभाराची इतकी श्रद्धा बसली होती की ते ग्रीक सैनिक त्याला एक अलौकिक आणि दैवी पुरुषच समजत अलेक्झांडरच स्वतःसही झ्यू द्यूह देवतेचा पुत्र म्हणून म्हणवी भारतराष्ट्राची तत्कालीन व्याप्ती त्या दोन अडीच सहस्र वर्षांपूर्वीच्या काली सिंधू नदीच्या पलीकडे अगदी इराणच्या सीमेला भिडलेल्या प्रदेशापर्यंत भारतीयांची वस्ती निराज्य पसरलेली होती आज ज्याला हिंदुकुश पर्वत म्हणतात त्याला ग्रीक लोक परोपनिसस असे म्हणत आज ज्याला अफगाणिस्तान म्हणतात त्याला त्या काळी गांधार म्हणत अहिगणस्थान हे अफगाणिस्तानचे आपले प्राचीन नाव आहे काबूल नदीचे आपले त्यावेळेचे प्राचीन नाव कुभा असे होते त्या हिंदुकुश पर्वतापर्यंतच्या ह्या सर्व प्रांतात भारतीयांची लहान मोठी राज्य होती ह्या भागातील राज्यांपासून तो सिंधू नदी समुद्राला जेथे मिळाली आहे तेथ पावेतो तिच्या दोन्ही काठांना लागून वैदिक धर्मानुयायी असलेल्या भारतीयांच्या लहान मोठ्या स्वतंत्र राज्यांची मालिकाच मालिका पसरलेली होती ह्या राज्यातील बहुतेक राज्ये ही प्राजके होती त्यांना त्या काळी गणराज्ये म्हणत त्यांची घटना अर्थात लोकसत्ताक पद्धतीची असे राजसत्ताक राज्य म्हणण्यासारखी तशी दोन तीनच राज्य होती त्यात ज्याला ग्रीक लोक पौरस असे म्हणत त्या पौरव राजाचे राज्य सगळ्यात मोठे होते अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेचे लंडनमध्ये सन एकोणीसशे सात ते एकोणीसशे दहाच्या काळात एक प्रमुख सदस्य असलेले आणि पुढे प्राच्य विद्याविशारदात जागतिक कीर्ती पावलेले डॉ जयस्वाल यांनी लिहिलेल्या हिंदू पॉलिटी ह्या सुप्रसिद्ध ग्रंथात सिंधू नदीच्या उभय तटांवर तिच्या समुद्र संगमापर्यंत पसरलेल्या ह्या भारतीय गणराज्यांच्या निरनिराळ्या लोकसत्ताक राज्यघटनांचे संशोधनपूर्वक विस्तृत वर्णन केलेले आहे ग्रीक लोकांच्या पुराणांप्रमाणेच त्यांचे पूर्वज फार प्राचीन काळी भारताच्या सिंधुपलीकडील गांधार इत्यादी प्रांतातूनच मूळच्या आर्यवंशाच्या जनपदाची एक तुटक शाखा होऊन ग्रीसकडे गेले होते अशी त्यांची पुरातन भावना असे अलेक्झांडरचे सैन्य प्राचीन भारताच्या त्या भागात प्रवेश आले तेव्हा तेथे त्यांना अकस्मात एक लहानसा समूह स्वतःला मूळचा ग्रीक समजणारा असा आढळला तो जरी भारतीयात मिसळून गेलेला होता तरी त्याने ग्रीक सैन्य पाहताच आपणही त्यांचेच पुरातन कालाचे भाऊबंद आहोत असे सांगितले अलेक्झांडरलाही आपल्या प्राचीन पूर्वजांचे हेच मूळ ठिकाण असले पाहिजे असे वाटले त्याला आणि त्याच्या ग्रीक सैन्याला त्यांच्या ह्या प्राचीन पितृभूमीचे दर्शन झाल्यावर इतका अत्यानंद झाला की त्या साऱ्या सैन्याने काही दिवस युद्ध बंद ठेवून एक महोत्सव साजरा केला ग्रीक लोकांनी ग्रीक देवतांच्या संतोषास्तव यज्ञ करून हवने अर्पिली ग्रीक लोकांच्या देवतांचे वैदिक लोकांच्या देवतांशी अत्यंत सादृश्य होते त्यांच्या देवतांच्या नावांचे उच्चार तेवढे अपभ्रंशानुसार पालटलेले होते ग्रीक लोकही यज्ञ करीत हवने देत ग्रीकांना आयोनियन्स असेही म्हणत क्वचित ययातीचा पुत्र अनु ह्याचेच हे ग्रीक लोक वंशज असतील का अन्वायन आयोनियन अशी अपभ्रष्ट रूपे होत गेली असतील का पण तो विषय संशोधकांकडे सोपवला पाहिजे इतके मात्र खरे की ग्रीक लोकांना अगदी आरंभापासून आपले भारतीय लोक यवन या नावानेच ओळखत आलेले आहेत ही गोष्ट संस्कृत साहित्यावरून उघड आहे ग्रीकांच्या आयोनियन्स ह्या नावावरून त्यांना भारतात यवन किंवा योन हे नाव पडलेले असावे आणखीन एक गोष्ट येथेच सांगून टाकण्यासारखी आहे की पूर्वी उल्लेखिलेल्या गांधारापासून ते पंचनद म्हणजे पंजाब प्रांतापर्यंत आणि तेथून सिंधू नदीच्या उभय तटांवरील प्रदेशांपासून तो ती नदी समुद्रास मिळते तिथपर्यंत भारताच्या ज्या ज्या भागात अलेक्झांडरने संचार केला त्या त्या भागातील लोकस्थितीचे विविधांगी वर्णन त्यावेळच्या ग्रीक लेखकांनी दिलेले आहे परंतु त्या सर्व वर्णनात वैदिक धर्मानुयायी भारतीयांचे अनेक उल्लेख असताही बुद्धाचा किंवा बुद्धपंथाचा चुकून सुद्धा एखादा उल्लेख आढळत नाही ह्यावरून आणि अर्थातच इतर सर्व तत्कालीन पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की त्या कालापर्यंत भारताच्या शतद्रुपलीकडील भागात तरी बुद्धपंथाच्या अस्तित्वाचा पत्ता सुद्धा नव्हता म्हणजे बुद्धाच्या मृत्यूनंतर अडीचशे तीनशे वर्ष उलटून जाई तोपर्यंत केवळ मगध प्रांतातच बुद्धपंथाचा तत्र जो प्रसार झाला त्या पलीकडे काही त्याचे पाऊल पडलेले नव्हते पुढील इतिहासाच्या अनुरोधासाठी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे परराष्ट्रीय आक्रमक आणि अंशतः परधर्मीय अशा ग्रीकांना आपले तत्कालीन भारतीय लोक यवन म्हणून ओळखतात परंतु त्यामुळे सर्वच परराष्ट्रीय आक्रमकांना यवन असे म्हणणे ही अर्थातच चुकीची गोष्ट होते विशेषतः मुसलमानांना आपले लोक जे यवन म्हणूनच म्हणू लागले ती तर घोडचूक होती कारण ग्रीक लोक आक्रमक आणि परराष्ट्रीय जरी असले तरी सापेक्षत ते त्यावेळच्या विद्याव्यासंगी सभ्य जगतातच मोडत होते परंतु भारतावर ज्या मुसलमानांच्या टोळधाडी शतावधी वर्षांनंतर पुढे चालून आल्या त्या धर्मांध रानटी आणि विध्वंसक अशा राक्षसी वृत्तीच्या होत्या तशा राक्षसी वृत्तीच्या मुसलमानांना मुसलमान म्हणून ओळखणेच अवश्य होते त्यांनाही यवन म्हणण्यात त्यांचा नसता गौरव करण्याची आणि यवन शब्दाची नसती पायमल्ली करण्याची अशी दुहेरी चूक आपल्याकडून घडत आली मुसलमानांना ये मुसलमानातील एक वेडगळ समजूतही येथे सांगण्यासारखी आहे अलेक्झांडर या नावाचे पर्शियन भाषेत सिकंदर असे रूपांतर झाले होते ग्रीकांचे साम्राज्य पर्शियावर होते तोपर्यंत अनेक पर्शियन लोक अलेक्झांडरच्या अलौकिक पराक्रमामुळे मोहित होऊन आपल्या मुलांनाही सिकंदर हेच नाव ठेवू लागले पुढे पर्शियातील लोक मुसलमान झाल्यानंतरही त्यांच्यात मुलांना सिकंदर हे नाव ठेवण्याची प्रथा चालूच राहिली भारतातील बाटग्या मुसलमानांनीही तीच प्रथा उचलली त्या सिकंदर ह्या शब्दाची मूळ कथा ठाऊकच नसल्यामुळे हिंदुस्थानातली सहस्रावधी मुसलमानांची अशी दृढ समजूत झालेली असते की ज्या अर्थी महम्मद अली कासिक इत्यादी त्यांच्या नावांप्रमाणे सिकंदर हेही त्यांच्या मुसलमानी नावातच मोडते त्या अर्थी हा पराक्रमी सिकंदरही मुसलमानातीलच कोणीतरी महापुरुष असला पाहिजे किंबहुना तो मुसलमान होता म्हणूनच तो एवढा पराक्रमीने दिग्विजयी निपजू शकला असल्या कित्येक धर्मवेड्या अडाणीने आत्मप्रशंसक मुसलमानांना जर कोणी सांगितले की सिकंदर हा मुसलमान नव्हता तो मुसलमान होऊ तरी कसा शकेल शिकंदरच्या मृत्यूनंतर उण्यापुऱ्या एक सहस्र वर्षांनी महम्मद पैगंबराचा जन्म तर तसले गावंढळ मुसलमान त्या सांगणाऱ्यालाच वेड्यात काढतील अलेक्झांडरच्या साम्राज्याची त्यावेळेची सरसीमा हिंदुकुश पर्वत ही होती अलेक्झांडर त्यांच्या पुढे आपल्या तुंबळ ग्रीक सेनेसह भारतावर जो चालून आला तो तक्षशिलेला येऊन पोचला तक्षशिलेचा राजा अंबुज अंभी याने युद्ध न करताच अलेक्झांडरचे मांडलिकत्व मान्य केले काही ग्रीक लेखक म्हणतात की ह्या तक्षशिलेच्या राजाने आपला प्रतिस्पर्धी जो पौरस राजा त्याचा मोड करण्यासाठी अलेक्झांडरला आपण होऊन बोलावले होते तसे असेल तर ह्या स्वजनद्रोहाचे प्रायश्चित्त अंभी राजाला ग्रीकांशी दोन हात न करताच त्यांना शरण जाऊन हौसेने भोगावे लागले हे क्रमप्राप्तच झाले लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी प्रायोजक आचार्य जितेंद्रजी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे